मिशन लाईफ हवामान बदलाविरुद्धच्या लढ्याचं लोकशाहीकरण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पृथ्वी संवर्धनाच्या लढ्यात योग्य निर्णय घेणाऱ्यांची भूमिका महत्वपूर्ण असून मिशन लाईफचा हा गाभा आहे असं पंतप्रधान जागतिक बँकेच्या कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाद्वारे बोलत होते दोन हजार पंधरामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत वर्तणुकीतील बदलांमुळे चर्चा केली होती त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी मिशन लाईफचा प्रारंभ केला असं पंतप्रधानांनी सांगितलं कॉप ट्वेंटी सेव्हनच्या घोषणापत्रात जीवनशैलीचा उल्लेख आहे केवळ सरकारच नाही तर आपणही कोणत्याही बदलात महत्वाची भूमिका बजावू शकतो हे लोकांनी जाणून घेतलं तर त्यांची काळजी कृतीत परावर्तित होईल असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक कुटुंबाची भूमिका पृथ्वीसाठी महत्वपूर्ण हे जाणून घेतलं पाहिजे असं म्हणाले सूक्ष्म जलसिंचनामुळे करोडो हेक्टर शेतीमध्ये पाण्याची बचत झाल्याचंही त्यांनी सांगितलं मिशन लाईफ अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था पर्यावरणस्नेही बनवणं पाण्याची ऊर्जेची बचत घनकचरा आणि ई कचरा व्यवस्थापन नैसर्गिक शेती धान्यांना प्रोत्साहन आदी उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली